नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय भूगोल पाठ तिसरा भरती ओहटी या पाठातील पुढील भाग अभ्यासणार आहोत अभ्यासघटक एक लाटा दोन लाटेची रचना तीन लाटांची गती चार लाटा निर्मितीची कारणे पाच सुनामी या घटकांचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत पहा सुरुवातीला आहे करून पहा करून पहा पसरट आकाराचे एक मोठे भांडे घ्या हे भांडे सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा भांडे साधारणपणे भरल एवढे पाणी त्यात घाला भांडे साधारणपणे भरेल एवढे पाणी त्यात घाला या भांड्यातील पाण्यात लाटा निर्माण करायच्या आहेत या भांड्यातील पाण्यात लाटा निर्माण करायच्या आहेत भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता पाण्याने भरलेल्या भांड्यातील पाण्यावर तोंडाने फुंकर मारा भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता पाण्याने भरलेल्या भांड्यातील पाण्यावर तोंडाने फुंकर मारा या भांड्यात पाण्याच्या छोट्या लहरी निर्माण झालेल्या दिसतील या भांड्यात पाण्याच्या छोट्या लहरी निर्माण झालेल्या दिसतील पहा तुम्हाला समोर चित्रामध्ये दिसत आहे तसेच गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की फुंकर मार लहरी येताना दिसतात गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की लहरी येताना दिसतात म्हणजेच वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने म्हणजेच ऊर्जेने सागराचे पाणी गतिमान म्हणजेच प्रवाही होते आणि वाऱ्यामुळे जल, ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात त्यांना लाटा म्हणतात सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे लाटा वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने म्हणजेच ऊर्जेने सागराचे पाणी गतिमान म्हणजेच प्रवाही होते वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व किंचित मागे पुढे होते या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्यामुळेच त्या उत्तळ किनारी भागात येऊन फुटतात सागर सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत उसळत असतात सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत उसळत असतात आणि लाटांची निर्मिती ही एक नैसर्गिक व नियमित घडणारी घटना आहे लाटांची निर्मिती ही एक नैसर्गिक व नियमित घडणारी घटना आहे तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो लाटा कशास म्हणतात तर वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने म्हणजेच ऊर्जेने सागराचे पाणी गतिमान म्हणजेच प्रवाही होते आणि वाऱ्यामुळे जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात पहा तुमच्या समोर जी आकृती दिसत आहे ती आकृती आहे किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा पाठ्यपुस्तकातील पान नंबर तेरावरती ही आकृती आहे किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लाटेची रचना लाटेची रचना वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो लाटेच्या या उंच भागाला शीर्ष व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते परत एकदा पहा वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो लाटेच्या या उंच भागाला लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात तर शीर्ष म्हणतात व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात खोलगट भागाला द्रोणी म्हणतात वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते पहा आकृतीवरून तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आहे लाटेची रचना लाटेची रचना आकृतीचे नीट निरीक्षण करा शीर्ष आणि द्रोणी शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते तर दोन शीर्षांदरम्यानचे किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते परत एकदा पहा शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते पहा आकृतीमध्ये तर दोन शीर्षांदरम्यानचे किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते म्हणजेच लाटेची लांबी उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो लाटेची लांबी उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो पहा शीर्ष म्हणजे काय तर लाटेच्या या उंच भागाला काय म्हटलं गेलेलं आहे शीर्ष आणि जो लाटेचा खोलगट भाग आहे या खोलगट भागाला द्रोणी म्हणतात आकृतीवरून तुम्हाला स्पष्ट होईल त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लाटांची गती लाटांची गती सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत असते तसेच ती किनाऱ्याकडे येत नाही याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते म्हणजेच काय तर लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते पहा या कृतीवरून तुम्हाला स्पष्ट होईल आता काय म्हटलं की सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते पा पुढील चित्रामध्ये तुम्हाला तसं दिसत आहे आणि ती किनाऱ्याकडे येत नाही याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते हे स्पष्ट होते त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लाटांच्या निर्मितीची कारणे लाटांच्या निर्मितीची कारणे एक लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे वारा तुम्हाला रिकाम्या जागांसाठी हा प्रश्न येतो लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण टिंबटिंब हे आहे तर लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे दोन काही वेळा सागरतळाशी होणाऱ्या भूप भु, भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे देखील लाटा निर्माण होतात काही वेळा सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील लाटा निर्माण होतात तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो लाटांच्या निर्मितीची कारणे कोणती लाटांच्या निर्मितीची कारणे कोणती तर लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे वार आहे आणि काही वेळा सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील लाटा निर्माण होतात पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सुनामी सागर तळाशी प्रचंड उंचीच्या विध्वंसक लाटा म्हणजे सुनामी होय सुनामी लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते सुनामी लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते दोन हजार चार साली दोन हजार चार साली सुमात्रा व इंडोनेशिया बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झालेल्या होत्या त्याचा तडाका भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशांनाही बसला होता त्याचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशांनाही बसला होता पहा या चित्रावरून हे चित्र तुम्हाला जे दिसत आहे ते कशाचं आहे तर सुनामीचं हे चित्र आहे सुनामी म्हणजेच काय तर सागरी तळावर भूकंप झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड सागरी लाटा सुनामी लाटा ज्या किनारी भागात पोहोचतात तेथे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते तेथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी होते अशा लाटांना सुनामी असे म्हणतात पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे 2004 साली दोन साली सुमात्रा व इंडोनेशियातील बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झालेल्या होत्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व झालेली होती त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लाटांचे परिणाम लाटांचे परिणाम आता लाटांचे परिणाम काय होता तर एक लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची जीज होते लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते दोन उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते उपसागराच्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळणनिर्माण होते ही काय आहेत तर लाटांचे परिणाम आहेत हे काय आहेत लाटांचे परिणाम पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे पुळण तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे पुळण पुळण म्हणजेच काय तर समुद्र किनाऱ्यालगतचा रेतीमय भाग म्हणजे पुळण होय म्हणजेच लाटांचा जो परिणाम होतो या लाटांच्या परिणामामुळे पुळण तयार होते म्हणजेच लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची जीज होते आणि उपसागरासारख्या सुरक्षित भागात उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते हा तुमचा आजचा अभ्यास आहे सर्वांनी हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे स्वाध्यायमधील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत हा तुमचा आजचा अभ्यास आहे دښنه ورکړه